श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, लवकरच आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या महिलांनी नेसायला हव्यात आणि त्याचबरोबर असे 5 शुभरंगसुद्धा सांगणार आहे की जे आवर्जून तुमच्याकडे असतील तर ते नेसूनच पूजा करा, नक्कीच या पूजेमुळे तुम्हाला फलप्राप्ती होईल. तर अजून 2 रंग आहेत की जे चुकूनही आपल्याला घालायचे नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांची स्थापना मोठी धूमधडाक्यात होते आणि हे 10 जे दिवस असतात ते अत्यंत प्रभावशाली, छान आणि शुभ, सकारात्मक असे दिवस असतात. प्रत्येकाच्याच घरामध्ये वेगवेगळा असा उत्साह असतो. गणपती बाप्पांचं स्थान जे आहे, म्हणजे गणपती बाप्पांना जिथे स्थापित करतो आपण, तर ते स्थान तर अगदी लखलखीत आणि सकारात्मक ऊर्जा देणारं बनून जातं. भरपूर जण आपल्या घरामध्ये येतात, गणपती बाप्पांना बघतात, गणपती बाप्पांचं कौतुक करतात आणि 10 दिवस झाले की गणपती बाप्पा निघून जातात. पण आपल्या मनामध्ये दरवर्षी तीच एक भावना असते की गणपती बाप्पा येणार आहेत आणि जसं जसं गणपतीचं दिवस जसे जवळ यायला सुरुवात होते तशी प्रत्येकीची वेगवेगळी लगबग असते. परंतु बायकांची लगबग काय असते की मी कोणती साडी नेसेल किंवा मी कोणती साडी नेसू, गणपती आणायच्या वेळी मी कोणती साडी नेसू, असं प्रत्येकीला वाटत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते शुभरंग आहेत आणि हे शुभरंग घालूनच आपण किंवा हे शुभरंग नेसूनच आपण पूजा करावी. गणपती बाप्पांना आणण्यापासूनची जी तयारी आहे ती आपण नक्कीच या शुभरंगांनी करू शकतो. तर सर्वात पहिला जो रंग आहे तो आहे लाल रंग. हा रंग जो आहे तो कुंकवाचा रंग आहे. आपण कुंकवाला किती महत्त्व देतो, साडी कोणत्याही पॅटर्नची असली तरीसुद्धा त्याचा रंग मात्र शुभच असायला हवा. पहिला रंग जो आहे तो आहे लाल आणि हा रंग अग्नी, मंगळ या ग्रहांचा रंग आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्मशास्त्रानुसार लाल रंग हा उत्साह, सौभाग्य आणि धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. लाल रंग देवी लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे. जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे, त्यामुळे आपण गणपतीच्या काळामध्ये जे 10 दिवस आहे त्याच्यामध्ये लाल रंगाची साडी असेल तर आवर्जून घाला. त्याचबरोबर आपण याच्यासोबत लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतो. त्याच्यानंतर दुसरा रंग जो आहे तो आहे हिरवा रंग. दुसरा रंग आहे हिरवा, तो बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. बुद्धीला कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारा मानला जातो. हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात. आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंद्रित राहणारी अशी ही माणसं असतात, तरीही यांची बुद्धी खूप चांगली असते. त्याच्यानंतर तिसरा जो रंग आहे तो आहे गुलाबी रंग. तिसरा रंग आपण गणपती बाप्पांच्या पूजेसाठी नक्कीच घालू शकतो, गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा नम्रतेचं प्रतीक आहे आणि हा रंग जो आहे तो बघितल्यानंतर पाहणाऱ्या आणि परिधान करणाऱ्या व्यक्तीला शांत आणि आनंदी वाटतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कमी जाणवतो आणि त्याचबरोबर गुलाबी रंग जो आहे तो दिसायला सुद्धा फ्रेश वाटतो. याने आपला गुरुग्रहसुद्धा प्रबळ होतो, बळकट होतो. तर तुम्ही गुलाबी रंग जो आहे तो नक्की आवर्जून परिधान करा. प्रत्येक महिलेचा हा गुलाबी रंग जो आहे तो आवडता आहे. तर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करत असताना किंवा गणपती बाप्पांना आणत असताना, स्थापना करत असताना तुम्ही गुलाबी रंग नक्कीच वापरू शकता. आता बऱ्याच जणींच्या इथे जर गौरी असतील तर मग विचारायचंच नाही, म्हणजे तो एक वेगळाच थाट असतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साड्या नेसणं, 3 दिवस वेगवेगळ्या मेकअप करणं, गौरीसाठी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या असतात. त्यांचं सजवायचं असतं, त्यांना मुखवटे वगैरे सगळ्या गोष्टी महिलांना करायच्या असतात. त्याच्याचमध्ये हळदी कुंकूसुद्धा केलं जातं आणि या हळदी कुंकूसाठीसुद्धा आपल्याला साड्या लागत असतात. तर अशा ज्या साड्या आहेत त्या नक्कीच आपल्याला उपयोगाच्या येतील आणि अशाच साड्या नेसून तुम्ही हळदी कुंकूसाठीसुद्धा जाऊ शकता. बाकी 2 रंग जे आहे त्या साड्या नेसून तुम्ही हळदी कुंकूसाठी चुकूनही गेलात तरीसुद्धा सर्व बायका तुम्हाला बोलणार किंवा विचारणार की ह्या रंगाची साडी घालायची नाही. तर चौथा रंग जो आहे तो आहे केशरी रंग किंवा मग भगवा रंग. भगवा रंग जो आहे तो ज्ञान, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचं प्रतीक आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील वर या रंगाचा ध्वज आहे. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. तुम्ही केशरी रंगाची साडी देखील या कालावधीमध्ये, या 10 दिवसांमध्ये घालू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो रंग आहे तो आहे पिवळा रंग.
या यादीतील शेवटचा रंग म्हणजे पिवळा. पिवळा रंग अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण या कालावधीमध्ये परिधान केला तर भगवान विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. तो विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळे आपण या कालावधीमध्ये नक्कीच पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकतो. साडी किंवा ड्रेस काहीही तुम्ही परिधान करा, पण रंग विशेष महत्त्वाचे असतात. आता टाळायचे कोणते कलर आहेत, तर काही रंग असे आहे की त्या रंगांची साडी आपल्याला या कालावधीमध्ये घालायची नाही. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रंग येतो तो म्हणजे काळा रंग. आपण या कालावधीमध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी घालू नका. असेल तर ती तिच्यावरती काळ्या रंगाचं ब्लाऊज, पेटीकोट परिधान करू नका. काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपल्याला या कालावधीमध्ये लावायची नाही. आणि त्याचबरोबर पांढरा रंग. पांढरा रंग हा शुभ्रतेचं प्रतीक असला तरीसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की पांढरा रंग तितकाही शुभ मानला जात नाही जितका बाकीचे रंग मानले जातात. तर त्याच्यामुळे पांढरा रंग जो आहे, पांढरा आणि काळा हे दोन रंग तुम्ही परिधान करू नका. म्हणजे पांढरा रंग जर तुमच्या एखाद्या साडीमध्ये बॉर्डर वगैरे असेल किंवा एखाद्या साडीमध्ये कुठेतरी असेल तर तो चालू शकतो, पण पूर्णच पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती आपल्याला परिधान करायची नाही गणपती बाप्पांच्या काळामध्ये. कारण बाकीचे जे रंग आहेत, जसं की केशरी झाला, लाल झाला, पिवळा झाला, हे रंग जे आहेत ते एक सौभाग्याचं प्रतीक आहे. हे रंग जे आहे ते सकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणून हेच रंग जे आहे ते आपण वेअर करायचे आहेत. त्याचबरोबर बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात. बऱ्याच जणींना डिझायनर बांगड्या घालण्याची सवय असते, वेगवेगळ्या बांगड्या घालण्याची सवय असते. तुम्ही डिझायनर वेगवेगळ्या अशा बांगड्या घाला, पण ह्या ज्या बांगड्या आहेत ना त्या हिरव्या किंवा मग लाल रंगाच्या असाव्यात. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या शक्यतो काचेच्या असाव्यात किंवा मग सोन्याच्यासुद्धा चालतील. पण काचेच्या बांगड्या, सोन्याच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या शरीरासाठीसुद्धा ते खूप उत्तम मानलं जातं. आणि त्याचबरोबर हिरव्या बांगड्या परिधान केल्याने आपला पती दीर्घायुष्य होतो असं सुद्धा सांगितलं जातं. तर त्याच्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गणपतीच्या काळामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कोणतेही गोष्टी ज्या आहेत त्या घालू नका. म्हणजे तुम्ही एखाद्या साडीचा ब्लाऊज ब्लॅक आहे म्हणून चला, साडी रेड आहे परंतु ब्लाऊज ब्लॅक आहे तर काय चालतं, काय होतं, तर असा विचार करू नका. आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये जात आहोत किंवा कोणतंही शुभ कार्य करत आहोत तेव्हा ते नियम पाळून जर केलं तर ते नक्कीच आपलं सफल ठरत असतं. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.